भारताच्या पश्चिम तटाचे तापमान कमी जाऊन थंय हिमालयासारखे थंड वातावरण तयार जातले. गोंय आणि पुराय पश्चिम दर्यादेग डोंगरांनी बदलतली. या धर्तरेचेर एक नवो दर्या तयार जावपाचो आसा. आयकपाक मातशें अजाप दिसता, पूण हे घडपाचे आसा. हे कशें आणि कित्याक लागून जातले हाजेर आमी नदर मारूया आणि जाणून घेऊया. नमस्कार आणि येवकार तुमकां सगळ्यांक. माझे नाव सचिन सिल्लीकर आणि माय गोवा नेटवर्काचेर परत एकदा तुमचो हांव येवकार करता. आमची धर्तरी पृथ्वी स्थिर ना. धर्तरेचेर पृष्ठभागावेल्यो टॅक्टॉनिक प्लेट सदांच हालचाल करत आसता. ही हालचाल वर्साक 2 सेंटीमीटर इतकी आसता. 33 कोटी 50 लाख वर्सां पयलीं पेंजिया नांवाचो सुपर कॉन्टिनेंट म्हणजे महाखंड आशिल्लो. 20 कोटी वर्सां पयलीं हो पेंजिया विभागून ह्या टॅक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालीक लागून सगळे कॉन्टिनेंट्स तयार झाले. जे आतां आमी सगळे कॉन्टिनेंट्स आसा पळय ते तयार झाले आणि धर्तरेचो सध्याचो चेहरो तयार झालो. एक लक्षात दवरपाची गजाल म्हळ्यार ह्यो टॅक्टॉनिक प्लेट्स जेन्ना एकामेकांक आदळटा तेन्ना ह्या टॅक्टॉनिक प्लेट्सच्या देगांनी डोंगराची माळ तयार जाता, जाका फोल्ड माउंटन असे म्हणतात. हिमालय अशेच तरेन जेन्ना इंडियन प्लेट उत्तरेक सरकून जेन्ना युरेशियन प्लेटीक आदळली तेन्ना तयार झाल्लो. 2005 वर्सा इथियोपियाच्या वाळवंटात 56 किलोमीटर लांबीचो एक फट म्हळ्यार क्रॅक दिसलो. ह्या फटीक पूर्व आफ्रिकन रिफ्ट असे नाव दिला. ह्या पूर्व आफ्रिकन रिफ्टाक लागून आफ्रिकन टॅक्टॉनिक प्लेट्स, न्युबियन प्लेट्स आणि सोमालियन प्लेट्स ह्या 2 विभागांनी विभागतली. तशेंच ह्या 2 प्लेटां मजगतीं नवो दर्या वा ओशन तयार जातलो असे जिओफिजिकल रिसर्च लेटर्स ह्या नेमाळ्यात उजवाडाक आयल्ल्या एका अभ्यासात दिसून येता. उपरांत सोमालियन प्लेट्स पूर्वकडेन सरकत रावतली आणि भारताच्या पश्चिम दर्या वेळेक धडकतली, म्हणजे जंय गोवा मुंबय आसा पळय थंय धडकतली. आणि हांगासर फोल्ड माउंटन्स तयार जातले आणि ह्या वाठारात हिमालया सारखे थंड वातावरण तयार जातले असो एक अनुमान असा. मात सध्या तरी हुस्को करपाची गरज ना, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेक उण्यात उणे 1 कोटी वर्सां लागतली.